नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे जीवन विकास या युट्यूब चॅनलवर मंडळींनो आजचा उपाय हा विशेष आहे आणि अत्यंत प्रभावी आणि रामबाण आहे या उपायानं अनेक जणांचे आणि खास करून माझ्या कुटुंबातील दोन जणांचे अगदी त्यांना वीस वर्षापूर्वीची गुडघेदुखी कंबरदुखी हा जो त्रास आहे ते एका रात्रीत बंद झालेला आहे सांधेदुखीवर अत्यंत प्रभावी हा घरगुती उपाय आहे मंडळी जर तुम्हालाही जर कॅल्शियमची कमतरता जर तुमच्या शरीरामध्ये जाणवत असेल हाडांच्या समस्या असतील गुडघे कंबरदुखी दुखी, कंबर दुखी पाठदुखी मनकादुखी आणि थोडंसं काम केल्यानंतर थकल्यानंतर थक थकल्यानंतरही पूर्ण रात्रभर अंगदुखी होते तर या समस्याने जर तुम्ही त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्यासाठी हे दोन ते तीन मिनटं तुम्ही आयुष्यातले द्या तुमचं संपूर्ण आयुष्य हे आनंददायी होणार आहे कॅल्शियमची कमतरता तुम्हाला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही जर तुम्ही दुधामध्ये हा एक पदार्थ ॲड करून जर तुम्ही हे दूध घेतलं तर मात्र तुम्हाला खरोखर या समस्या राहणार नाहीत मंडळी हा हे फक्त साधं दूध नाही तर हे दूध विशेष आहे आणि या दुधामध्ये कोणकोणते पदार्थ आहेत आणि कधी हे दूध घ्यायचं हे संपूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि गरजवंतांना नक्कीच शेअर करा मंडळी आपल्याला काय करायचंय आपण खारीक पाहिली असेलच आपण अनेक जण थंडीच्या दिवसांमध्ये खास करून खारीक खात असतो तर खजुराचं सुखरूप या असतं हे आणि म्हणून पौष्टिकता याच्यामध्ये भरपूर असते थंडीत जास्त खातात दुधाबरोबर चार पट गुणधर्म याचं वाढत असतात फुफ्फुसाची ताकद वाढवते श्वसनासंबंधीचे जे आजार कोणाला जर असतील अस्तमा श्वास घ्यायला त्रास असेल तर रोज दोन खारीक फक्त खा पंधरा दिवस हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचं श्वासनासंबंधीचे आजार गायब होणार आहे दोन खारीक जर तुम्ही बिया काढून त्याला जर बारीक केलं तर बघा हे खायचं आपल्याला अपचनाचा त्रास असेल तर तुम्हाला तोही त्रास गायब होईल युरिन समस्या असेल पायल्स मूळव्याध हृदयाचे हृदयाच्या काही समस्या असतील तर हृदय तंदुरुस्त करण्याचं काम हे खारीक करत असतं शारीरिक दुर्बलता कमी करण्याचं काम आपल्याला ही खारीक नक्कीच करून देणार आहे तर मंडळी आपल्याला काय करायचं या खारकाचं जे बी काढून जे तुकडे तुकडे आहेत ते आपल्याला बारीक करायचे आहेत कोणत्या सहाय्याने करा आणि हे बारीक केल्यानंतर आपल्याला दूध दुधामध्ये ते आपल्याला टाकायचं आहे ही जी पावडर आहे किंवा आपण त्याला बारीक कूट म्हणून तर हा बारीक केलेला कूट आपण काय करणार आहोत दुधामध्ये टाकायचा आणि मग दूध उकळायला सुरू आहे जेणेकरून या खारकाचा सर्व अर्क दुधामध्ये उतरेल आणि याचा जे याचे जे गुणधर्म आहे ते दुधाबरोबर एकत्र झाल्यानंतर ते अनेक पटीने प्रभावी बनत असतं तर आपण तीन ते चार खारी घेणार आहोत आणि या खारकाचे तुकडे करून आपण मिक्सरच्या साह्याने ते बारीक पावडर करणार आहोत आणि ही दुधामध्ये आपल्याला दोन चमचे ॲड करायचे एक ग्लास दूध आणि दोन चमचा ही खारकांची पावडर टाकायची आहे ही पावडर टाकल्यानंतर आपण हे जे दूध आहे ते गरम उकळून द्यायचे आणि उकळल्यानंतर हे दूध आपल्याला ग्लासामध्ये घ्यायचं आहे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला घ्यायचं हो फक्त हे दूध कधी घ्यायचं तर मंडळींनो आपल्याला हे झोपण्यापूर्वी रात्री आपण हे घेणार आहोत एक तास आपल्याला पाणी प्यायचं नाही आहे किंवा एक तासापूर्वी पाणी प्यायला नको म्हणजे हा उपाय ज्यावेळेस करणार आहोत त्याच्या आधी एक तास पाणी प्यायचं नाही आणि त्याच्यानंतरही एक तास पाणी प्यायचं नाही आहे बघा हे एक ग्लास दूध तुमच्या आयुष्यभराच्या समस्या मिटवणार आहे त्यामुळं जर तुम्हाला सर्दी खोकला वारंवार होत असेल तरी त्यांना सुद्धा हा उपाय नक्कीच प्रभावी ठरणार आहे तुम्हाला जर डोळ्यांची दृष्टी उत्तम करायची असेल तुमची त्वचा चमकदार बनवायची असेल तुम्हाला वजन वाढवण्यासाठी सुद्धा हा उपाय प्रभावी आहे तर मंडळींनो हा उपाय कॅल्शियमसाठी खास करून ज्यांना गुडघेदुखी होती वयाच्या आधी अनेक जणांना गुडघेदुखी कंबरदुखी पाठदुखी हे त्रास आहे ते त्रास संपूर्णपणे दूर होणार आहे हा एक उपाय करा आणि आपलं जीवन निरोगी बनवा धन्यवाद